नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करूया. ही बातमी नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये एका शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमधली ही घटना आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असं या मृताचं नाव आहे. रॅगिंग प्रकरणामधून हा मृत्यू झाल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलेला आहे. इतकंच नाही तर रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलेली आहे. दुसरीकडे मात्र कॉलेज प्रशासनानं कुटुंबियांच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. स्वप्नीलवर मानसोपचार सुरू असल्याची माहिती कॉलेज प्रशासनानं दिलेली आहे. तर मानसिक स्थिती ठीक नसल्यानं स्वप्नीलच्या आईला स्वप्नीलसोबत हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी सुद्धा देण्यात आलेली होती अशी माहिती सुद्धा कॉलेज प्रशासनानं दिलेली आहे. स्वप्नील हा गायनेकोलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. दरम्यान त्यानं काही महिन्यांपूर्वी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता अशी माहितीही समोर येते. घातपाताचाच प्रकार आहे. त्याच्याशी घातपात झाला आहे कारण सकाळी 7 वाजता जो मुलगा आईशी फ्रेश होऊन बोलून आईला हे करून जातोय तो स्वतः काही करू शकत नाही ना. तो कसा करू शकेल काही. रॅगिंगच्या म्हणजे त्याला वरिष्ठांचा त्रास होता. दोन मुलींचा त्याला सुरुवातीपासून त्या त्रास देत होत्या मैत्रिणी. त्या सारखे त्याला टॉर्चर करत होत्या. मानसिक त्याचं खच्चीकरण करत होत्या. ती त्याच्या वार्डला होती. ती शिनियर होती. तर तिनं त्याला अशाच प्रकारचा त्रास दिला होता. तर त्यावेळेस मग आम्हाला प्रशासनाने बोलून घेतलं होतं, हे केलं होतं. मग त्यांनी ॲक्शन त्यावर काही घेतली नाही. त्यांनी आम्हाला म्हणले आल्यानंतर जॉईन करता वेळेस हे करून घेतो आम्ही, हे करतो ते करतो. आम्हाला त्यावेळेस असं गोडगोल बोलून हे करून लावलं. दोन मुलींचा सारखा त्रास असायचा आणि तो त्या त्रासामुळे काही दिवस आत्ता मागे 2 महिने घरी पण बसला होता. पण परत नंतर आल्याच्या नंतर त्यांना इंटिमेशन देऊन त्यांना घरच्यांनी समजून सांगूनसुद्धा हा प्रकार कमी झाला नाही आणि त्यातून हा घातपात झाला आहे. सकाळी तो फ्रेश होऊन चांगला गेला. आईला बोलला की हे टेबल साफ कर रूममधला. मी तिथं गणपती बसवतो. किराण्याची ऑर्डर दिली, किराणा येऊन जाईल. इथपर्यंत नॉर्मल विद्यार्थी, नॉर्मल डॉक्टर जातो आहे. त्याच्या पेशंटचा राऊंडसुद्धा घेतला त्याने. 7 वाजता तो तिथून गेला. पेशंटचा राऊंड पण घेतला आणि त्यात 7:30 वाजता त्याच्यासोबत हा प्रकार घडतोय. म्हणजे हा घातपातच आहे आणि त्याच्यावरती नक्कीच प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, त्या मुलींना अटक करावी. आणि या महत्त्वाच्या बातमीसंदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे नाशिकमधला आणि आता कुटुंबीय आरोप करतायत की काहीतरी घातपात झाला, यामागे घातपात आहे. लक्ष्मण, काय नेमकी सगळ्याची पार्श्वभूमी, सविस्तर त्याबद्दल काय सांगताय? नाशिकच्या वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. या मुलांनी आत्महत्या केली. त्या मुलाच्या नातेवाईकांनी जे आरोप केले ते देखील आपण ऐकले. या मुलाचं रॅगिंग केलं जात होतं. हा मुलगा जो आहे तो गायगर मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी देखील या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आणि यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने संबंधित ज्या मुलींकडनं त्याची रॅगिंग केली जात होती त्या मुलींना, तिच्या पालकांना आणि याच्या पालकांना एकत्रित समोर बसवलं आणि त्यांची समज काढून त्यांना त्यावेळेला सोडण्यात आलं. मात्र कालांतराने काही दिवसांनी या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती जी आहे ती कॉलेज व्यवस्थापनाला मिळाली आणि त्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने त्याच्या पालकांना बोलून याबाबतची माहिती दिली आणि या मुलाची ज्यांनी आत्महत्या केली आहे किंवा त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे या मुलाची मानसोपचार तज्ज्ञांकडे ट्रीटमेंट देखील सुरू होती अशी माहिती कॉलेज व्यवस्थापनाने दिलेली आहे. त्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या आहे असा या सगळ्या प्रश्नांची उत्तर जी आहे ती पोलीस तपासामध्ये समोर येणार आहे. मात्र या प्रकरणाची गांभीर्य इतकं आहे की या मुलाची रॅगिंग केली जात होती हे देखील खरं आहे कारण त्यांनी ज्या वेळेला 6 महिन्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती त्या सुसाईड नोटमध्ये देखील त्यांनी ज्या 2 मुलींकडनं त्याला त्रास दिला जात होता त्यांची नावं देखील त्यामध्ये टाकलेली होती. त्या देखील त्याचा त्याच हॉस्पिटलमध्ये सहकारी डॉक्टर आहे, त्याला सिनियर आहेत. बिलकुल लक्ष्मण, येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या डॉक्टर मृणाल पाटील आहेत डीन मेडिकल कॉलेजच्या. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया.
डॉक्टर, या सगळ्या प्रकारानंतर आता कुटुंबीय असा आरोप करतायत की यामागे घातपात आहे, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? नमस्कार. सर्वप्रथम जे झालं ते त्याच्याबद्दल तर डेफिनेटली इट इज समथिंग विच शुड नॉट हॅव हॅपन. ऍक्च्युली स्वप्नील शिंदे हा मुलगा आमच्याकडे 2020 ऍडमिशन आहे आणि जेव्हा आमच्याकडे हे रेसिडेंट ऍडमिट होतात यावर्षी ऍडमिट होतात दरवर्षी आम्ही सगळ्याच मुलांचं म्हणजे सगळेच पीजी रेसिडेंट एकूण आमच्याकडे कमीत कमी 58 पीजी रेसिडेंट आहेत सगळे डिपार्टमेंट मिळून, तर आम्ही सगळ्यांचं एक सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन हे कंपल्सरली करतो आल्या आल्या. तर तसंच ह्याचं पण सप्टेंबर 20 पण सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन झालं होतं आमच्याच सायकॅट्रिक डिपार्टमेंट कडून. आमचे एचओडी स्वतः हे सगळ्या मुलांचं इव्हॅल्युएशन करतात आणि तेव्हा पण त्यांनी रिपोर्ट दिला होता की त्याला एन्झायटी आणि डिप्रेशन हे दोन्ही प्रकार आहेत म्हणून आणि त्याच्यावर त्याला औषधं घ्यावी लागते. मग त्याच्या सप्टेंबर 20 त्याला मेडिकेशन सुरू केले होते. मग ऑक्टोबर 20 फॉलोअपसाठी तो डिपार्टमेंटकडे गेला होता की त्याचा मूड हा व्यवस्थित राहत नाही आणि त्याचं कामामध्ये व्यवस्थित लक्ष लागत नाही, तर तेव्हा सुद्धा मेडिसिन हे त्याला घ्यावेच लागतील असं त्याला सांगितलं गेलं होतं. बर. आणि वारंवार आमचं गायनॅक डिपार्टमेंटमध्ये तो पीजी करत होता, तर गायनॅक डिपार्टमेंटचे त्यांचे टीचर्स आणि आमचे सायकॅट्री डिपार्टमेंटचे कन्सल्टंट कंटिन्युअसली त्याचं काउन्सिलिंग आणि त्याच्या आई वडिलांचं काउन्सिलिंग याच्या बाबतीत गेलो. नाही डॉक्टर, तुम्ही बॅकग्राऊंड सांगताय, मी त्याबद्दल काही म्हणणार नाही, पण रॅगिंगचा मुद्दा देखील समोर येताना दिसतोय. ऐका ना, मग नाही ना, मग फेब्रुवारीमध्ये पण हा प्रकार जास्त वाढला. बर. आणि त्याच्यामुळे मग फेब्रुवारीमध्ये तर त्याच्या आई वडिलांना बोलवून घेतलं होतं इथे हॉस्पिटलला आणि त्यांना सांगितलं होतं की यांना अंडर सुपरविजन तुम्ही त्याचं मेडिकेशन वगैरे सुरू ठेवा, वाटल्यास थोडे दिवस घरी घेऊन जा. मग ते फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै 5 तर तो घरीच होता आणि बहुतेक असं वाटतं की त्या 5 त्यांनी मेडिकेशन घेणं बंद केलं बहुतेक. आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही वाटल्यास तुमच्या बाहेर कोणी डॉक्टर्सला कन्सल्ट करा. तसं त्यांनी औरंगाबादला पण एका सायकेट्रिस्टला दाखवलं होतं, त्यांनी पण त्यांना तेच मेडिकेशन दिले होते. मग जुलैमध्ये जेव्हा तो आपल्याकडे परत आला की ड्युटी परत जॉईन करायची आहे, तर आम्ही इन्सिस्ट केलं की विथ दिस बॅकग्राऊंड तू एकटा राहू नको, तुझ्या सोबत तुझ्या आईला राहू दे. बर. असं करून हॉस्टेलमध्ये त्याची आई त्याच्या बरोबर राहत होती आणि म्हणजे आणि त्याचे वर्किंग आवर्स पण त्याला हे सगळे प्रॉब्लेम. डॉक्टर, मी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, तुम्ही बॅकग्राऊंड सांगताय मी त्याबद्दल काही बोलणार नाही, पण जे आरोप केले कुटुंबियांनी रॅगिंग होत होतं त्याबद्दल कॉलेजनी काही प्रशासनाने चौकशी केली का, खरंच रॅगिंग होत आहे का नाही याची शहानिशा केली का? तशी आमच्याकडे कधीच त्यांनी कंप्लेंट केली नाही. आय डोंट हॅव एनी रिटन कंप्लेंट फ्रॉम देम. बर. आता पण हे सगळं जेव्हा झालं तेव्हा काल ओझरचं ते सगळं ते बोलत होते, पण त्यांनी माझ्याकडे किंवा त्या गायनॅक डिपार्टमेंटकडे अशी रिटर्न कंप्लेंट काहीच दिलेली नाहीये. बर. पण एक आणखीन एक बाब समोर येते या दरम्यान, म्हणजे त्याबद्दल तुमच्याकडे नेमकी काय माहिती आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सुसाईड अटेम्प्ट देखील केला होता, एक नोट देखील लिहिली होती, असं देखील प्रकार समोर येतोय, याबद्दल नेमकी आपल्याकडे काय माहिती आहे? नाही, तेव्हा पण मी तेच फेब्रुवारी मधलाच किस्सा मी सांगते की तेव्हा जेव्हा त्यांनी असं केलं होतं तर ते सायकॅट्री डिपार्टमेंटचं पण तेच म्हणणं पडलं की त्याला ते आयडिएशन येतात आणि त्याच्यामुळे ती ट्रीटमेंट त्याला चालू होती. बर. पण मग आता हे जे झालं ते तर मग आता तो हॉस्पिटलमध्ये काल आला सकाळी 7:30 आणि तो म्हणजे बहुतेक वॉर्डमध्ये थोडा वेळ गेला, आयसीयूमध्ये 5 गेला असेल आणि डायरेक्ट ऑपरेशन थिएटरच्या वॉशरूम मध्ये त्यांनी स्वतःला बंद करून घेतलं. बर. आणि तिथे आवाज काहीतरी जोराचा आला, त्याच्यामुळे वॉर्डबॉयंना लक्षात आलं की टॉयलेटमध्ये कोणीतरी अटकलंय म्हणून. अच्छा. कारण एवढ्या सकाळी तिथे कोणी नसतंच, फक्त वॉर्डबॉय ब्रदर वगैरे असे थोडेफार ओटीचे लोक आले होते. बर. तर लगेच त्यांनी तो दार उघडला. दार उघडलं तर तो अशा अवस्थेत खाली पडलेला सापडला त्या वॉशरूम मध्ये. लगेच त्यांनी त्याला स्ट्रेचरवर घेतलं आणि आयसीयूत घेतलं. डॉक्टर, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आपल्याला
नातेवाईकांची देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे या संदर्भात. राहुल राक्षे आपल्या सोबत आहे, मृत विद्यार्थ्याचा आत्ते भाऊ येतो. राहुल, स्वप्नीलच्या मृत्यूनंतर आता कुटुंबियांकडनं आरोप होतोय, तुमच्या नातेवाईकांकडनं काही आरोप होतोय की संशयास्पद हा सगळा मृत्यू आहे, घातपात झालेला आहे. प्रशासन म्हणतंय की अशी कोणत्याही प्रकारची रॅगिंगची तक्रार प्रशासनाकडे आलेली नव्हती. काय नेमकी याबद्दलची प्रतिक्रिया आता द्यावीशी वाटते सर? त्याची रॅगिंगच होत होती इतक्या दिवस. जुई गायकवाड आणि सिद्धी फुके अशा दोन मुली येत जे त्याची रॅगिंग करत होत्या, त्याच्यामुळे याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये गेला होता तो, त्याला घरी पण ठेवलं होतं थोड्या दिवसासाठी. त्यांनी पाठीमागच्या वेळी फेब्रुवारीमध्ये आत्महत्याचा पण प्रयत्न केला होता. आणि ही सगळी गोष्ट कॉलेज प्रशासनाला सुद्धा माहीत होती, माझ्या आत्या तिथे येऊन स्वतः राहत होती. आणि त्याच्यानंतर पण त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही त्याच्याबद्दल. आणि तो राहुल, आपण आत्ता डीन मॅडम जे आहेत त्यांची प्रतिक्रिया घेतली, तर त्यांचं असं म्हणणं आहे की रॅगिंग होत होतं अशा प्रकारची कोणती लेखी तक्रार त्यांच्यापर्यंत आलेली नव्हती. तुम्ही म्हणताय की कॉलेज प्रशासनाला हे सगळं माहिती होतं. ऐका ना सर, कसं झालं, ही लोकशाही नाहीये, हुकुमशाही चालू आहे सगळी. इथं कुणी तक्रार घेत नाहीये, सध्या आता FIR घेत नाहीत पोलीस तिथे या नाशिक मध्ये. म्हणजे आता हे काय सुरू आहे ते कळत नाही आम्हाला पण. मला वाटतं हुकुमशाही चालू आहे फक्त, हे सगळं प्रकरण दाबण्याचा जे प्रयत्न चालू आहे ना ज्या प्रकारे, कारण FIR तर पोलिसांनी घ्यायला पाहिजे ना, तो आमचा हक्क आहे, तो संविधान सुद्धा आम्हाला हक्क देतं. पण तो पोलीस नाकारता येतं, FIR सुद्धा घेत नाहीत म्हणल्यावर हे कमाल आहे ना. ही गोष्ट घातपाताची नाही तर मग काय समजायची आम्ही हिला? राहुल, स्वप्नीलनी काही बोलणं केलं होतं का तुमच्या जवळ किंवा त्याच्या आई वडिलांजवळ याबद्दल की हा सततचा त्रास होतोय? हे की हा हे जुई आता तुम्हाला मी सुसाईड नोट पण फॉरवर्ड केले होते त्याच्या मागच्या वेळीच्या, की ज्या जुई गायकवाड आणि सिद्धी फुकेचं नाव सरळ सरळ आहे, त्याला गायनेकसाठी तिथे ऍडमिशन घेतलं होतं, त्याला दुसरे काम सांगायचे, झाडू मार हे मार, यांनी माणूस डिस्टर्ब होणारच ना. यासाठी थोडी कॉलेजला कोणी ऍडमिशन घेतं की काही पण त्याला काम सांगणार? तुम्ही जे कोर्स आहे त्याच्याबद्दल त्याला काम सांगतच नव्हत्या, त्याला मुद्दा मुद्दाम त्रास द्यायच्या. आपण सकाळी 7 वाजता तो अचानक गेला तिथं. आता तुम्ही सांगा हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस येतात, त्यांना बाईट सुद्धा देऊ देत नाहीत कोणाला चॅनलला, म्हणजे हे काय सुरू आहे? बरं राहुल, आपण डीन मॅडम आहेत त्यांनाच हा प्रश्न विचारूया. डॉक्टर, आपण ऐकलं मृत विद्यार्थ्याचे आत्तेभाऊ काय आरोप करतायत. ते म्हणतायत की ज्या गोष्टीसाठी ऍडमिशन घेतली तेच केलं, म्हणजे करू दिलं जात नव्हतं, आणि रॅगिंग सुरू होती, नावं घेतली आहेत, सुसाईड नोट जी लिहिली गेली होती त्या नोटमध्ये देखील या सगळ्या बाबी त्याच्यात नमूद आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की कॉलेज प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांनी आमच्याकडे ऑफिशियली अशी कुठलीच कंप्लेंट केलेली नाहीये, माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार याच्याबद्दल नाहीये. नाही पण मॅडम, माझं एकच प्रश्न या निमित्तानं, लेखी तक्रार जरी नसली तरी इतका सिरियस हा सगळा प्रकार आहे, कॉलेज प्रशासनाला स्वतःहून असं वाटलं नाही का की या सगळ्या प्रकारामध्ये लक्ष घालावं? नो टॉलरन्स पॉलिसी असते रॅगिंगच्या बाबतीत, लक्ष घातलं होतं आम्ही. ठीक आहे ना मॅडम, तुम्ही आतापर्यंत ठीक आहे तुम्ही म्हणता ना कंप्लेंट दिली नाही आम्ही, तर तुम्ही आता ऍक्शन घ्या ना. डिपार्टमेंटची सगळी मीटिंग बोलवली गेली होती, दोघांचे पेरेंट्स बोलवले गेले होते, स्वप्नीलचे आई वडील पण आले होते, या मुलींचे आई वडील बोलून लेखी कंप्लेंट नाही म्हणतायत इकडून आणि इकडून पेरेंट्स सुद्धा बोलवले होते. म्हणजे बोलणं झालं होतं सगळ्यांचं व्यवस्थित, बोलणं झाल्यानंतर पण ते त्याला घरी पण घेऊन गेले होते की घरी राहील 4-5 महिने. त्याच्यानंतर तो आला तेव्हा पण आईला सोबत आपण राहायला सांगितलेलं होतं. आणि म्हणजे मी जसं सांगितलं की त्याचे वर्किंग अवर्स पण आम्ही एवढे कमी करून दिले होते की 9 यायचं आणि 5 निघून जायचं, जेणेकरून जास्त एकमेकांशी हे होणार नाही. आता एवढं सगळं झाल्यावर पण जर समजा असं काय असेल तर माझ्यापर्यंत तरी ह्या जेव्हापासून तो आला, समजा जुलैपासून तो परत जॉईन झाला ड्युटीवर, तर त्याची आई इथे हॉस्टेलमध्ये राहत होती, त्या हॉस्टेलची बिल्डिंग हॉस्पिटलला लागूनच आहे. तर जुलै पासून ते कालपर्यंत एकदा पण त्याची आई मला कुठल्याच गोष्टीबद्दल भेटायला आलेली नाही. बर, मग HOD त्यांनी भेट केली का? किंवा HOD पण नाही, कोणाशीच नाही, म्हणजे त्यांचं आईचं आणि आमच्या कोणाचंच काहीच इंटरॅक्शन नाही. मग एवढा जर त्याला सपोजिंग खरंच काही जरी त्रास होत असेल तर त्यांनी एकदा तरी त्या आईने आम्हाला येऊन जरी भेटले जरी असले तरी आम्ही नक्कीच त्याच्यात काहीतरी लक्ष घातलं असतं. पण Not once the mother came and met us from July till yesterday. नाही पण मग डॉक्टर, आता ज्या वेळेला हे आरोप होत आहेत आता तरी प्रशासन याबद्दल काही गांभीर्यानं चौकशी वगैरे करणार आहे की नाही? कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि रॅगिंगचे आरोप होत आहेत, त्यामुळं प्रशासनाला तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटत नाही? पहिली गोष्ट तर ते म्हणजे रॅगिंग तेव्हा आपण समजू शकतो की नवीन ऍडमिशन घेतल्यानंतर
जे सीनियर्स आणि ज्युनियर मध्ये होते लिहिलेलं आहे मॅडम, फक्त नवीन नवीन ऍडमिशन असल्यावरच होते असं कुठे लिहिलेलं आहे का? ऍक्च्युली आता आत्महत्या केली, तुम्ही आता ऍक्शन काय घेणार ते सांगा ना. तुम्ही ते कायदा नाही तर कायद्यात दाखवा असं की रॅगिंग फक्त नवीन ऍडमिशन घेतल्यावरच होत असते म्हणून. ती सिनियर रॅगिंग करू शकतात ना. दीड वर्षापासून तुम्हाला मी रॅगिंग सुसाईड नोट आहे त्याच्यावर ऍक्शन घ्या ना तुम्ही. तुम्ही बाकीचं कशाला सांगताय की रॅगिंग फर्स्ट इयर नवीन असल्यावरच होत असते. प्रकरण दाबण्यात तुम्ही मी देतो ना तुम्हाला, तुम्ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय सरळ सरळ. ही लोकशाही नाही, ही हुकुमशाही चालू आहे फक्त सत्ताधाऱ्यांची. डॉक्टर यावर उत्तर तर खरं तर द्यावं लागेल, कारण जे आरोप होत आहेत राहुल एक राहुल एक मिनिट, आपण डॉक्टर मॅडमना विचारूया की नाही नाही मॅडम, आता ज्या वेळेला हे आरोप होत आहेत आता तरी या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन तुम्ही त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देणार का? घेत नाही तर पोलीस एफआयआर घेत नाही सर. पोलीस पहिले ते पहिलं प्रकरण एफआयआर तरी घ्यायला हवा सर. कस तरी मी रिक्वेस्ट करतो मीडियाला पण याच्या बाबतीत. राहुल मुद्दा तुमचा कळला, आपण त्या बाबतीत देखील लक्ष घालूया. पण आधी डॉक्टर मॅडम आहेत आपल्या सोबत, त्यांची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेऊया की आता नेमकं कॉलेज प्रशासन काय करणार आहे. आता जे काही त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे ते डेफिनेटली आम्ही ऐकून घेणार आहोत. त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांनी आता ज्या दोन मुलींची नावं पण घेतलेली आहेत त्या मुलींना पण आपण बोलवून घेऊ. समोरासमोर त्यांचं काय एकमेकांचं बोलणं आहे ते करून घेऊ. त्यांची पण बाजू मॅडम, तुमचा मुलगा मेला असता तर तुम्ही हेच बोलला असतात का की या समोर बसून बोलून तुम्ही ऍक्शन घ्या ना. तुम्ही डीन झाला तर तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे ना. तुम्ही असं बोलताय की तुम्ही नाही त्यांना बसून घेऊ, या म्हणजे मुलगा गेलाय ना आमचा. त्या मुलींची बाजू पण तर आपल्याला ऐकूनच घ्यावी लागणार आहे ना. काय ऐकून घ्यायचं आता, मेला ना माझा भाऊ, आता काय ऐकून घ्यायचं आणखी. मग पोलिसांना केस पण घेऊ देत नाहीत वरून. बर, या सगळ्यामध्ये पोलिसांची देखील भूमिका संशयास्पद आहे असं राहुल राक्षे मृत विद्यार्थ्याचा आते भाऊ त्याचं म्हणणं आहे. आपण या संदर्भात आपले प्रतिनिधी जे आहेत त्यांना देखील विचारूया. पण आपल्या सोबत डॉक्टर मृणाल पाटील आहेत. या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांनी आश्वासन दिलेलं आहे, त्या डीन आहेत कॉलेजच्या, त्या म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये आता गांभीर्यानं लक्ष घालून नेमकं प्रकरण काय घडलं, कशा पद्धतीनं या सगळ्या घडामोडी घडल्या त्याबद्दल आपण निश्चितपणे लक्ष घालू. पण डॉक्टर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की इतके दिवस हा सगळा प्रकार जर सुरू होता आणि ज्या पद्धतीचे आरोप अतिशय गंभीर कुटुंबीय करतायत, तर खरं तर या सगळ्या प्रकाराची दखल कॉलेज प्रशासनानं स्वतःहून घेणं अपेक्षित होतं असं आपल्याला वाटत नाही का? घेतलीच होती म्हणूनच तर ऍज आय सेड की फेब्रुवारी ते जुलै तो कॅम्पसमध्ये नव्हताच, तो स्वतःच्या घरी बीडला राहत होता. बर, आणि जेव्हा जुलै मध्ये तो परत आला आपण त्याला एक मिनिटं पण एकटं सोडलं नव्हतं, कारण त्याला हे एन्झायटी आणि डिप्रेशनचे अटॅक येत होते याची आम्हाला कल्पना होती. म्हणून आईला सोबत ठेवलं होतं. आणि ही औषधं अशी असतात की स्वतःहून चुकून जास्त घेऊन काही प्रॉब्लेम उद्भवू शकतो. ओव्हरडोस झाला म्हणून आईनीच औषध स्वतःच्या हाताने द्यायची सुसाईड नोट आमच्याकडे, तुम्ही ऍक्शन घ्या ना. तुम्ही हे नका समजून सांगू आम्हाला आता की बाबा यांनी मेला ओव्हरडोस नि मेला तो यांनी मेला. तुम्हाला त्यांचा बचावच करायचा, त्या दोन मुलीला असं डिक्लेअर करा ना तुम्ही की बाबा ठीक आहे आम्हाला त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची नाहीये, काही आमचं मॅनेज झालेलं आहे सगळं, असं तुम्ही डिक्लेअर करा ना सरळ सरळ. आणि जसं हे झालं समजा ह्या प्रकार झालं तसं झालं हे राहू द्या, ते तो बीडला पाठवला हे कोणतं कॉलेज आहे पॉलिसी की बाबा तुम्ही घरी जा, तुम्ही घरी राहा, आम्ही इथून हे करतो. तुम्ही त्यावेळेसच ते ऍक्शन घ्यायला पाहिजे होते फॉर्म ना. अँटी रॅगिंग कमिटी मध्ये मेंबर असतात, ते सगळं हे करतात. मी पण कॉलेजचं एज्युकेशन घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी असतात ना, तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ती की मुलाला प्रोटेक्ट करणं. तुम्ही हे सांगू शकत नाही तुम्ही की तू घरी जा बाबा, ठीक आहे तू घरी जा मग घरी राहा. मग तुम्ही कशाला कॉलेज चालवता, बंद करा ना कॉलेज सगळं. पैशासाठी सगळं चाललंय, नुसतं फीस घ्यायची मोठी मोठी, बस कुटुंबाला लुटायचं.
आणि नंतर हे करून टाकायचं पूर्ण. इतके दिवस घरी राहा असं आम्ही सांगितलंच नव्हतं. स्वतःहून ते इतके दिवस तुम्ही परमिशन दिली याचा अर्थ काय? तुमचं पण मॅनेज आहे ना त्या सगळं. तुम्ही आता पण तुम्ही ऍक्शन तर काही बोलत नाहीत. आई वडिलांची रिक्वेस्ट होती की थोडे दिवस आम्ही आमच्या मुलाला घरी घेऊन जातो. म्हटलं ठीक आहे थोडे दिवस घेऊन जा. पण मग ते जेव्हा घरी घेऊन गेले तर ते 3-4 महिने ते परत आलेच नाही. ठीक आहे ना परत आले. आता मेला तो मुलगा पण. राहुल एक मिनिट आपण डॉक्टर आपण आता पोलिसांकडे हे पोलीस आता FIR दाखल करून घेत नाहीयेत असं आता नातेवाईक म्हणतायत. पण या सगळ्या प्रकारानंतर आता कॉलेज प्रशासन स्वतःहून याबद्दल पोलिसांकडे जाऊन त्याबद्दलची काही कार्यवाही करण्याबाबत काही विचारणा वगैरे करेल? ऍक्च्युली कालच आम्ही स्वतःहून MLC केली होती. बर सकाळीच आपण MLC फाईल केली आडगाव पोलीस स्टेशनला. हा हा. आणि लगेच पोलीस इन्क्वायरीसाठी इथे आली होती आणि त्यांनी सगळंच म्हणजे सगळंच सगळ्यांचे स्टेटमेंट हे ते सगळं कालपासूनच पोलिसांनी इन्क्वायरी त्याच्यात सुरू केलेली आहे. बरं बिलकुल डॉक्टर खूप खूप धन्यवाद. आपण देखील प्रतिक्रिया दिलीत आणि या सगळ्या मुद्द्याबाबत आपण बोललात त्याबद्दल राहुल आपले देखील आभार. या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर पोलिसांनी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई होईल अशी आशा आपण करूया. पण हा सगळा प्रकार खरं तर संशयास्पदच वाटत असल्याचं कुटुंबीय